नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके, तुमचं स्वागत आहे OLS ऑनलाइन लर्निंग सिस्टम या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। आपण व्हॉकॅपचं एक ऑलरेडी सेशन घेतलेलं आहे, हे आपलं सेकंड सेशन आहे। फर्स्ट सेशनमध्ये ऑलमोस्ट आपण 40 वर्ड डिस्कस केले होते, 40 × 6 जवळपास 240 वर्ड डिस्कस झाले होते आपले। तर त्या सेशनमध्ये काही फीडबॅक मी घेतल्यानंतर स्टुडंट्स असं म्हणणं आलं, सर व्हिडिओची लेंथ थोडीशी कमी करा। तर तो ट्राय या व्हिडिओमध्ये केलेला आहे, एका व्हिडिओला दोन पार्टमध्ये डिवाईड करण्याचा ट्राय केलेला आहे। दुसरं सजेशन असं होतं की सर हे जे वर्ड्स तुम्ही घेताय, हे वर्ड्स एक्झाममध्ये कशाप्रकारे अप्लाय होतात, कशाप्रकारे त्यावरती क्वेश्चन येतो ते एकदा आम्हाला सांगा। तर मी या व्हिडिओमध्ये तो पण ट्राय केलेला आहे की वर्ड एक्झाममध्ये कसा येतो ते सांगण्याचं देखील। ते दोन्ही सजेशन या व्हिडिओमध्ये आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे। तुमचेही काही सजेशन असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही कमेंट केला तरीही चालेल, त्या सजेशनचा नक्कीच विचार केला जाईल। हा फर्स्ट वर्ड आहे ऑगरी। ऑगरी AUGURY ऑगरी या वर्डचा मीनिंग असतो प्रेडिक्शन, अंदाज लावणे, भाकीत करणं, एखादी गोष्ट अशी अशी घडेल याच्याबद्दल काही ना काहीतरी असं गेस करणं, दॅट इज कॉल ऑगरी। याची लिंक आहे बघा, ओए आणि गोरी दोन वर्ड आहे बघा ऑगरीमध्ये, ओए आणि गोरी। समजा एखादा व्यक्ती तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेंडबद्दल काही विचारतोय आणि तुम्ही थोडंसं ओव्हर होऊन जास्त सांगताय, एक थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा बोलताय, तर लिंक स्टेटमेंट असेल बघा, ओए माझी गर्लफ्रेंड किती गोरी आहे याचा तो ऑगरी लावू शकत नाही। तुम्ही तुमच्या फ्रेंडला काय सांगताय, ओए ओए माझी गर्लफ्रेंड किती गोरी आहे याचा तो ऑगरी लावू शकत नाही। ऑगरीचा मीनिंग असेल प्रिडिक्शन, अंदाज लावणे, भाकीत लावणे। याचा यूज पण दिलेला आहे, सिनोनिम अँटोनिम दिलेले आहेत, तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून किंवा जसं डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जसं शक्य आहे तसं याचा यूज सिनोनिम आणि अँटोनिम बघू शकता। बघा आता लिंक आहे आपली, ओए माझी गर्लफ्रेंड किती गोरी आहे याचा तो ऑगरी लावू शकत नाही। ऑगरी लावणे म्हणजे अंदाज लावणे, अंदाज बांधणे। आता एक्झाममध्ये हा वर्ड कसा येतो तो बघा, फॉरेस्टच्या लास्ट इयरला हा जो क्वेश्चन होता हा फॉरेस्टच्या प्रीला आला होता 2019ला। क्वेश्चन असा होता, चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स। कॅपिटलमध्ये हा जो वर्ड आलेला आहे ऑगर्स, याच्यासाठी बेस्ट मिनिंग कोणता आहे ते आपल्याला चूज करायचे। धिस रेन ऑगर्स वेल फॉर धिस इयर्स हार्वेस्ट। हार्वेस्टचा मिनिंग क्रॉप, उत्पन्न किंवा आपण ज्याला पीक म्हणतो। हा जो पाऊस पडला याने या वर्षीच्या पिकाबद्दल, पिकं चांगल्या असण्याबद्दल काय केलं असेल, भाकीत केलं, एक केस केला किंवा एक थोडंसं आपल्याला काय केलं त्याबद्दल प्रेडिक्शन केलं, तोच मिनिंग आहे जो आपण बघितला होता। प्रेडिक्शन गेस करणं याचा आणि ट्रूथचा काही संबंध नाही आहे। ट्रूथ म्हणजे सत्य, जी गोष्ट सत्य त्यावर आपण प्रेडिक्शन कसं करणार। तर म्हणजे ऑगर्सचा मिनिंग ट्रूथ तर होऊ शकत नाही। आता क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची पद्धत बघा, ट्रूथ त्याचा मिनिंग होत नाही म्हणजे बी ऑप्शन येणार नाही, बी ऑप्शन येणार नाही म्हणजे ऑप्शन फर्स्ट गेला, ऑप्शन तुमचा थर्ड पण गेला आणि ऑप्शन तुमचा फोर्थ पण गेला, ऑप्शन आला तुमचा सेकंड, आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड आला। फॉरेस्ट प्रीचा क्वेश्चन आहे 2019चा। क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची पद्धत हीच असते। आता तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून बघा, ए आणि सी येणारच आहे, यावंच लागेल त्याला, बी नाही तर ए आणि सी येणारच। बघा, बी अ साईन ऑफ समथिंग इन फ्युचर, भविष्यात काहीतरी घडणार आहे, काहीतरी घडणार आहे याच्याबद्दल साईन दिसणं। साईन दिसणं म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी आपलं असं भाकीत दिसणं किंवा भाकीत वाटणं किंवा तसं घडणार आहे याचा संदेश मिळणं। तेच आहे सीमध्ये पण, बी अ साईन ऑफ गुड ऑर बॅड थिंग्स। गुड ऑर बॅड थिंग्स म्हणजे काहीतरी, काहीतरी म्हणजे ते समथिंग थिंग्स इन द फ्युचर, काहीतरी घडण्याचं फ्युचरमध्ये भाकीत मिळणं। तर ए आणि सी दोन्ही आन्सर होतील, तुमचं उत्तर यायला पाहिजे सेकंड। अशा प्रकारे वर्ड एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। नेक्स्ट वर्ड आहे बघा रेप्युडिएट। रेप्युडिएटला आपण तीन वर्डमध्ये स्प्लिट केलेलं आहे। रेप्युडिएट RE पुडी आणि येट। री RE या वर्डचा मिनिंग असतो परत, रिपीट, रिपीटचा मिनिंग असतो परत। रिजुविनेट परत पुनर्जीवन करणे। रिऑर्गनाइज RE म्हणजे जनरलिझम मिनिंग परत। पुडी, पुडी म्हणजे मी त्याला लिंक केलं गुटख्याच्या पुडीसोबत। येट म्हणजे खाणे। रेप्युडिएटचा मिनिंग असतो डिनाय, नकार देणे। बघा ना किती एक्झामला आलेला वर्ड आहे,
इतक्या साऱ्या एक्झामला आलेला हा वर्ड आहे. ठीक आहे, तर एक्झामला भरपूर साऱ्या येईल किंवा नाही येईल तो नंतरचा प्रश्न. वर्ड तर इम्पॉर्टंटच आहे. रेपुडिएटचा मीनिंग असतो डिनाय, नकार देणं. री म्हणजे परत, पुढी म्हणजे घुटक्याची पुढी, येट म्हणजे खाणे. कोणी परत परत पुढी खा, री म्हणजे परत, पुढी आणि येट म्हणजे खाणे. कोणी परत परत पुढी खा असे जर म्हणत असेल तर आपण त्याला रेपुडिएट करू. आपण असेल, कोणी असेल, एखादं परत 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 पुढी खा पुढी पहा असं म्हणत असेल तर आपण त्याला डिनाय करू, नकार देऊ. तीच लिंक आहे आपली. कोणी परत परत पुढी खा असे म्हणत असेल तर आपण त्याला रेपुडिएट करू. रेपुडिएट करणं म्हणजे डिनाय करणं, नकार देणं. रेपुडिएटचा मिनिंग झाला नकार देणं. सॅप, सॅपचा मिनिंग असतो वीक, कमजोर. क्लर्क आवरामधला आलेला आहे 2013 क्वेश्चन. सॅप, सॅपची लिंकेज आपली साप. साप, सापाने चावलं तर आपली इम्युनिटी सॅफ होईल व आपण मरू. सापाने चावले तर आपली इम्युनिटी काय होईल? सॅफ होईल. इम्युनिटी सॅफ होईल म्हणजे काय? आपली प्रतिकार क्षमता वाढेल का कमी होईल? ऑब्व्हियसली कमी होणार. कमी होणार म्हणजेच कमजोर पडणार. तोच तो मिनिंग आहे सॅपचा, वीक. सापाने चावले तर आपली इम्युनिटी सॅफ होईल व आपण मरू. सॅफ होणं याचा मिनिंग असतो कमजोर पडणं. सापाने चावलं तर आपली इम्युनिटी सॅफ होईल व आपण मरू. सॅपचा मिनिंग असेल वीक, कमजोर. नेक्स्ट वर्ड आहे गार्नर. गार्नरचं मिनिंग असतो कलेक्ट करणं, एकत्र करणं. गार्नर या शब्दाची लिंक आहे आपली गार्डनर. लिंक आहे गार्डनर. गार्डनर म्हणजे माळी. लिंक स्टेटमेंट आहे गार्डनर गार्नर्स फ्रुट्स अँड फ्लावर्स. माळी जो आहे तो काय करतो? फ्रुट्स अँड फ्लावर्सला गार्नर करतो. गार्नर करतो काय करतो? एकत्र करतो, कलेक्ट करतो, जमवतो. तीच लिंक आहे आपली गार्नर इज इक्वल टू गार्डनर. गार्डनर गार्नर्स फ्रुट्स अँड फ्लावर्स. जो गार्डनर आहे तो फ्रुट्स अँड फ्लावर्सला काय करतो? गार्नर करतो. गार्नर करतो म्हणजे एकत्र करतो, कलेक्ट करतो. नेक्स्ट वर्ड गार्निश. गार्निशचा मिनिंग आहे डेकोरेट, सजावणे. गार्निशला लक्षात ठेवायचं गार्नियर शॅम्पू. गार्नियरचे प्रॉडक्ट जनरली मुलींना माहीत असतात, मुलं ते प्रॉडक्ट जास्त जनरली यूज करत नाहीत. गार्नियर शॅम्पू इज यूज टू गार्निश हेअर्स. गार्नियर शॅम्पू इज यूज टू गार्निश हेअर्स. गार्नियर शॅम्पू इज यूज टू गार्निश हेअर्स. हेअर्सला गार्निश करण्यासाठी गार्नियर शॅम्पू यूज करतो. मग आता गार्नियर गार्निशचा मिनिंग काय असेल? डेकोरेट, सजावणं, चांगलं बनवणं, एखाद्या गोष्टीला सुसंगत बनवणं, तोच मिनिंग आहे गार्निशचा. गार्नियर शॅम्पू इज यूज टू गार्निश हेअर्स. हेअर्सला गार्निश करण्यासाठी गार्नियर शॅम्पू यूज केला जातो. नेक्स्ट वर्ड बघा कॅलस. कॅलसचा मिनिंग असतो कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड मर्डर म्हणतो आपण, तर कॅलस कोल्ड ब्लडेड, निष्ठूर, संवेदनहीन, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या संवेदना नाही, असा. दॅट इज कॉल्ड कॅलस. लिंक आहे बघा कॉल प्लस अस. कॅलस मधून कॉल प्लस अस. आम्ही खूप परेशान आहे तरी आमचा मित्र आम्हाला कॉल करत नाही. आम्ही खूप परेशान आहे तरी देखील आमचा मित्र आम्हाला कॉल करत नाही. अस आणि कॉल करत नाही कारण तो खूप कॅलस आहे. आपण परेशान आहोत आणि तरी आपला मित्र आपल्याला कॉल करत नाही म्हणजे तो कसा आहे? तो कॅलस आहे. कॅलसचा मिनिंग असेल कोल्ड ब्लडेड, निष्ठूर आणि संवेदनहीन. आम्ही खूप परेशान आहे तरी आमचा मित्र आम्हाला कॉल करत नाही कारण तो कॅलस आहे. कॅलसचा मिनिंग झाला कोल्ड ब्लडेड, निष्ठूर, संवेदनहीन. नेक्स्ट वर्ड आहे विरलंट. इट्स नॉट विरुलंट. त्याच्यामुळे तर मी हे प्रोनाउन्सिएशन दिलं. विरू आपल्याला वाटतं हे विरू आहे, नाही. इट्स विरलंट, रू नाही, विरलंट. विरलंटचा मिनिंग असतो हार्मफुल, हानिकारक. लिंक आहे विरू, वीरेंद्र सहवाग. माझा फेवरेट प्लेयर आहे वीरेंद्र सहवाग. विरू जेव्हा फॉर्ममध्ये असायचा, विरुलंट विरलंटमध्येच विरू आहे. विरू जेव्हा फॉर्ममध्ये असायचा तेव्हा त्याची बॅटिंग अपोजिट टीमसाठी विरलंट असायची. विरू जेव्हा फॉर्ममध्ये असायचा तेव्हा त्याची बॅटिंग अपोजिट टीमसाठी कशी असायची? विरलंट असायची. विरलंटचं मिनिंग काय असेल मग? हानिकारक, हार्मफुल, डेंजरस, ॲक्रिमोनियस, डेडली, घातक किंवा हानिकारक. विरलंटची लिंक काय आहे? विरू. नेक्स्ट वर्ड आहे सलन.
सलनचा मीनिंग असतो ग्लुमी, उदास. भरपूर सारा एक्झाम्पला आलेला वर्ड आहे सलन. सलनची लिंक आहे सल्लू भाई. लिंक कोण आहे? सल्लू भाई. सल्लू भाई नेहमी सलन राहतात लग्न होत नसल्यामुळं. सल्लू भाईचं लग्न होत नाही त्यामुळं सल्लू भाई कसे असतात? नेहमी सलन असतात, असे नेहमी रडत असतात. लिंक आहे आपली, असं काही नाही. आनंदी असेल बिचारा. सल्लू भाई नेहमी सलन राहतात लग्न होत नसल्यामुळं. मग आता लग्न होत नसल्यामुळं सल्लू भाई कसे असतील? सलन असतील. सलन म्हणजे कसे? ग्लुमी, उदास. त्याने ग्लम, मरूज. बघा आत्ता आठवलं मला हे ग्लम. ग्लमला आपण बघितलेलं आहे कसं असं ठेवायचं. ग्लम इज इक्वल टू गम. गम गम ग्लम या शब्द म्हणजे गम आहे. गम म्हणजे उदास, दुःख. मरुज, मरुजला कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगतो. मरुजला लक्षात ठेवा, मरून गेला रोज. रोज मर आणि रोज. रोज म्हणजे गुलाब. मरून रोज, मेलेला रोज. रोज म्हणजे गुलाब, असा गुलाब जो मेलेला आहे. मग मेलेला आहे गुलाब, मेलेला म्हणजे तो सुकलेला आहे, उदास आहे. मेलेला रोज किंवा मर आणि रोज, जो मेलेला रोज आहे तो मरुज. मरुजचा मिनिंग देखील असेल उदास, ग्लम, ग्लुमी, सलन. नेक्स्ट वर्ड आहे बघा एलिगंट. इतक्या साऱ्या एक्झामला आलेला वर्ड आहे एलिगंट. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. एलिगंटचा मिनिंग असतो ब्युटिफुल, सुंदर, आकर्षक. एलिगंट, एलिगंटला लक्षात ठेवा. बघा एलिगंटमध्ये दोन वर्ड आहे, लेग प्लस अँट. अँट म्हणजे मुंगी. मी तर मुंगी घेतलेला आहे. अँटचा दुसरा मिनिंग आपला काकू, आत्या, मावशी किंवा आपल्या एखादे परिचयात आहे पण नात्यात नाही अशा व्यक्तीला देखील, एका स्त्रियांना देखील आपण अँट असं म्हणतो. तर मी इथं मिनिंग घेतलेला आहे मुंगी. लेग प्लस अँट. दॅट अँट हॅज इलेगंट लेग्स. बघा ही जी अँट आहे, ही जी मुंगी आहे, ह्या मुंगीचे जे लेग्स आहे, पाय आहे, ते कसे आहेत? इलेगंट आहे. दॅट अँट हॅज इलेगंट लेग्स. त्या मुंगीचे पाय कसे आहेत? इलेगंट. लेग प्लस अँट. इलेगंटचा मिनिंग असेल ब्युटिफुल, सुंदर, आकर्षक, ग्रेसफुल, एक्सक्युझाईट. दॅट इज कॉल्ड इलेगंट. That ant has elegant legs. Elegant meaning is beautiful, sundar, akarshak. Next word is prodigal. Prodigal means two words. Road plus girl. Girl means girl, muligi. Girl. Road plus girl. Prodigal is actually the pronunciation prodigal. It's prodigal. Prodigal meaning is extravagant. एक्स्ट्रा वेगांचं म्हणजे असतो खर्च करणारा, खूप खर्च करणारा. प्रॉडगल. रोड प्लस गर्ल. त्या वेड्याने रोडवर भेटलेल्या गर्लसाठी, रोड आणि गर्ल, त्या वेड्याने रोडवर भेटलेल्या गर्लसाठी प्रॉडगल खर्च केला. प्रॉडगल खर्च म्हणजे मोठ्या प्रमाणात खर्च केला. रोडवर भेटलेल्या गर्लसाठी त्याने प्रॉडगल खर्च केला. प्रॉडगलचा मिनिंग असेल एक्स्ट्रा वॅगन, खर्च करणारा, खूप जास्त खर्च करणारा. नेक्स्ट वर्ड आहे बघा ॲडॅमंट. ॲडॅमंटचा मिनिंग असतो स्टबॉन, जिद्दी किंवा हट्टी. ॲडॅमंटचा मिनिंग स्टबॉन, जिद्दी किंवा हट्टी. ॲडॅमंटमध्ये वर्ड बघा दामाद. वर्ड आहे दामाद. दामादचा मिनिंग असतो जावाई. दामादचा मिनिंग असतो जावाई. ॲडॅमंटमध्येच आहे दामाद. दामाद मीन्स जावाई. दामाद ॲडॅमंट असतात. दुल्हे राजा मूवी बघितला असेल. हे जे जावई आहे ते कसे असतात? जिद्दी असतात, हट्टी असतात. यांची जिद्द किंवा हट्ट फक्त त्यांच्या सासरवाडी पुरताच असतो, बाहेर चालत नसतो. यांच्या घरात पण चालत नाही, फक्त सासरवाडीमध्ये. दामात ॲडॅमंट असतात. ॲडॅमंटचा मिनिंग असतं स्टबॉन, जिद्दी किंवा हट्टी. ॲडॅमंटमध्ये वर्ड कोणता आहे? दामात. नेक्स्ट वर्ड आहे बघा लॉडेबल. लॉडेबलचा मिनिंग असतो प्रेजवर्दी, प्रशंसनीय. प्रेजचा मिनिंग असतो स्तुती, वर्दी म्हणजे लायकीचा, स्तुती करण्याच्या लायकीचा. दॅट इज कॉल्ड प्रशंसनीय. लॉडेबल. लिंक आहे लाड. लॉड याच्यामुळे बघा लॉडेबल मध्ये वर्ड आहे लाड. वर्ड आहे लाड करणे. आता या वयामध्ये तुमचा लाड होत नसेल पण लहान असताना तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या रिलेटिव्हजनं खूप तुमचा लाड केलेला आहे. लाड त्याच मुलांचे केले जातात जे काहीतरी लॉडेबल कार्य करतात. याही वयामध्ये तुमचे लाड केल्या जातील पण त्याच्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी लॉडेबल कार्य करावं लागेल. लाड त्याच
मुलांचे केले जातात जे काहीतरी लॉडेबल कार्य करतात. लॉडेबलचा मीनिंग असेल प्रशंसनीय, त्या ठिकाणी प्रेजवर्दी. नेक्स्ट वर्ड आहे बघा आपला लेटंट. लेटंटची लिंक आहे आपली लाटणं. मुलींना चांगलं माहीत आहे लाटणं काय असतं, आणि मॅरिड लोकांना पण माहिती असेल लाटणं. बघा आता लिंक ठेवा आपण लाटणं. नवऱ्या लाटणला काही ठिकाणी बेलन असं देखील म्हणतात. नवऱ्याने जर का लाटण्याने मार खाल्ला तर त्याला तो लेटंटच ठेवावा लागतो. एखाद्या नवऱ्याने जर का लाटण्याने मार खाल्ला तर त्याला तो लेटंटच ठेवावा लागतो. लेटंट ठेवणं म्हणजे कोहर ठेवणं, गुप्त ठेवणं, दुसऱ्याला न दाखवणे. लेटंटचा मिनिंग असतो कोहर्ट, गुप्त. लिंक आहे लाटणं. लिंक स्टेटमेंट काय आहे? नवऱ्याने जर का लाटण्याने मार खाल्ला तर त्याला तो लेटंटच ठेवावा लागतो. लेटंट ठेवणं म्हणजे गुप्त ठेवणं. नेक्स्ट वर्ड आहे बघा इनिमिकल. वर्ड आहे इनिमिकल. इनिमिकल या वर्ड मध्येच वर्ड बघा इनिमी. एनिमी आपले जे एनिमी आहे, चायना आपला एनिमी आहे, पाकिस्तान आपला एनिमी आहे, तर हे जे एनिमी आहेत हे एनिमी आपल्यासाठी कसे असतात? एनिमिकल असतात. तीच लिंक आहे. लिंक आहे एनिमी. लिंक स्टेटमेंट आहे आपले एनिमी आपल्यासाठी इनिमिकल असतात. आपले एनिमी आपल्यासाठी इनिमिकल असतात. इनिमिकलचा मिनिंग झाला हार्मफुल, अपायकारक, डेंजरस, डेडली, लेदल, डेट्रिमेंटल, डिलिट्रस. तर इनिमिकलचा मिनिंग झाला हार्मफुल. आपले एनिमी आपल्यासाठी इनिमिकल असतात. नेक्स्ट वर्ड आहे बघा ब्लंडर. वर्ड आहे ब्लंडर. ब्लंडरचा मिनिंग आहे मिस्टेक, मोठी चूक. लिंक आहे ब्लाइंड. तुम्ही जर का काबिल हा मूवी बघितला असेल तर तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल मला म्हणायचं काय. ब्लंडर, ब्लंडरचे म्हणजे मिस्टेक, मोठी चूक. ब्लंडर म्हणजे मिस्टेक, पण कशी मिस्टेक? खूप मोठी चूक. तर लिंक आहे ब्लाइंड. ब्लाइंड लोकांसोबत भांडण करणे हे ब्लंडर आहे. एखादा व्यक्ती अंधळा आहे, ब्लाइंड आहे, आणि त्या अंधळ्या व्यक्तीसोबत जर का तुम्ही भांडण करत बसले तर ही काय तुमची खूप मोठी ब्लंडर आहे, असं नाही करायला पाहिजे. आपण ब्लाइंड लोकांसोबत भांडण करणे ब्लंडर आहे, ते चुकीचं आहे, ती खूप मोठी चुकी आहे. ब्लाइंड लोकांसोबत भांडण करणे हे काय आहे? ब्लंडर आहे. नेक्स्ट वर आहे बघा हेस्टी. हेस्टीला मी लक्षात ठेवलेलं आहे हस्तीपासून. हस्ती, हस्ती म्हणजे एखादा मोठा व्यक्ती आपण म्हणतो ना, ती खूप मोठी हस्ती आहे. हस्ती म्हणजे हसणारी नाही, हस्ती म्हणजे मोठी व्यक्ती. बघा हेस्टीचा लिंक आहे हस्ती. एखाद्या मोठ्या हस्तीला भेटण्यासाठी, एखादी मोठी हस्ती आहे जसे हे आपले PM आहेत माननीय नरेंद्र मोदीजी, यांना भेटण्यासाठी प्रत्येक जण कसा असतो? हेस्टी असतो. हेस्टी म्हणजे उतावळा, घाई करणारा. प्रत्येक एखाद्या मोठ्या हस्तीला भेटण्यासाठी प्रत्येक जण हिष्टी असतो. तुम्ही जर गेले आणि PM समोर असेल तर त्यांची सेल्फी घेण्यासाठी तुम्ही देखील अशाच प्रकारची काय करताल? गर्दी करताल. दॅट इज कॉल हिष्टी, उतावळा किंवा घाई घाईने. नेक्स्ट वर्ड आहे बघा रिकेटी. आता रिकेटीला बघण्यासाठी तुम्हाला रिकेट्स या आजाराबद्दल माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. तुम्ही सर्वजणांनी सायन्सचा अभ्यास केलेला आहे, तुम्हाला माहिती आहे रिकेट्स हा आजार असतो जो आपल्या बोन्सचा असतो. तर व्हिटॅमिन डी वगैरे असं काहीतरी डिफिशियन्सीमुळे तो होतो. रिकेटी, रिकेटीचा मिनिंग असतो फिबल. फिबलचा मिनिंग हा अशक्त. फिबल हा वर्ड आपण व्होकॅब्युलरी 1 देखील डिस्कस केलेला आहे. रिकेटीचा लिंक आहे रिकेट्स. रिकेट्स एका रोगाचं नाव आहे. रिकेट्स रोगामुळं व्यक्ती रिकटी बनतो. रिकेट्स रोगामुळं व्यक्ती रिकटी बनतो. रिकटीचा मिनिंग असेल फिबल, अशक्त, वीक. रिकेट्स रोगामुळं व्यक्ती कसा बनतो? रिकटी बनतो. रिकटीचा मिनिंग आहे फिबल, अशक्त, वीक. नेक्स्ट वर्ड असेल बघा आपला इरुडाईट. बघा जसं डॉक्टर असतं, डॉक्टरसाठी शॉर्ट फॉर्म DR यूज करतो आपण. ॲडव्होकेट आहे, ॲडव्होकेटसाठी आपण ADV घेतो. त्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल आणखीन एखादा कोणताही प्रोफेसर असेल, प्रोफेसर आपण PRO किंवा EF असं शॉर्ट फॉर्म घेतो. सेम येणं इंजिनियरसाठी शॉर्ट फॉर्म आहे ER, तोच घेतला मी इरुडाईट. आपण त्याला इरुडाईट म्हणतो, काही लोक त्याला इरडाईट म्हणतात. प्रोनाऊन्सिएशन इरडाईट, इरुडाईट किंवा इरडाईट, त्याच्यामध्ये बघा ER वर्ड आहे. ER मीन्स इंजिनियर. इंजिनियर्स इरुडाईट असतात. इंजिनियर्स इरुडाईट असतात. इरुडाईट म्हणजे शिकलेले, त्यांना डिग्री तर मिनिमम त्यांना मिळाली असती, पुढं आपण न बोललेलं बरं. तर इंजिनियर्स इरुडाईट असतात. ER
इरुडाइट असतात किंवा इरडाइट असतात, त्याचा मीनिंग असेल शिकलेले, हुशार असं म्हटलं तरी चालतं, लर्न स्कॉलरली. नेक्स्ट वर्ड आहे बघा डेस्टिट्यूट. डेस्टिट्यूटला लक्ष द्यायचं आपण, देशी आणि ॲटिट्यूड, देशी प्लस ॲटिट्यूड, दोन वर्ड आहे डेस्टिट्यूटमध्ये, देशी प्लस ॲटिट्यूड. जर का तुमचा देशी पिण्याचा ॲटिट्यूड असेल तर तो ॲटिट्यूड तुम्हाला कसा बनवेल, डेस्टिट्यूड बनेल. तुम्हीही दिन चढे, तुम्हीही दिन ढले, तुम्ही हो बंधू सका तुम्ही हो. आणि समोर जर का देशी असेल तर ऑब्व्हियसली तुमचा काय होणार, तुम्ही गरीब बनणार आहात. तीच लिंक आपण घेतलेली आहे डेस्टिट्यूट, देशी पिण्याचा ॲटिट्यूड तुम्हाला डेस्टिट्यूट बनवेल, देशी पिण्याचा ॲटिट्यूड तुम्हाला कसा बनवेल, डेस्टिट्यूट बनवेल. डेस्टिट्यूट मीन्स निराधार किंवा दरिद्री किंवा गरिबी. नेक्स्ट वर्ड बघा नॉटरियस. नॉटरियस, नॉटरियस असतं स्कॅन्डलस, मीन्स कुप्रसिद्ध. पी एस आयला पण आलेलं आहे हा वर्ड, ठीक आहे. नॉटरियस स्कॅन्डलस कुप्रसिद्ध. लिंक आहे नॉटी. नॉटीचा मिनिंग असतो खोडसळ. तुम्ही पण खोडसळ होते, तुमच्यापैकी काही लोक आजही खोडसळ असतील. तर नॉटी, नॉटी स्टुडंट्स नॉटरियस असतात. खोडसळ मुलं हे कुप्रसिद्ध असतात, त्यांना सर्वजण नाव ठेवतात. नॉटी स्टुडंट्स कसे असतात, नॉटरियस असतात. नॉटरियसचा मिनिंग आहे स्कॅन्डलस, कुप्रसिद्ध. नॉटरियसची लिंक काय आहे, नॉटी. नॉटी स्टुडंट्स कसे आहेत, नॉटरियस आहेत. नॉटरियस म्हणजे स्कॅन्डलस, कुप्रसिद्ध. नेक्स्ट वर्ड आहे बघा मस्टर. मस्टरची लिंक आहे मास्टर. हा वर्ड मास्टर आहे, आपण महाराष्ट्रीयन लोकांनी याला मास्टर बनवलं. तो मास्टर शब्द नाही, इट्स मास्टर. मास्टर आल्यानंतर, मास्टर तुमच्या भाषेतले मास्टर, मास्टर आल्यानंतर स्टुडंट्स मस्टर होतात. मुलं इकडे तिकडे फिरत असतील, इकडे तिकडे बसले असतील, क्लासमध्ये टीचर आले की सर्व स्टुडंट्स कसे होतात, मस्टर होतात. मस्टर म्हणजे गॅदर होणं, एकत्र येणं, कलेक्ट होणं, दॅट इज कॉल्ड मस्टर. मास्टर आल्यानंतर स्टुडंट्स कसे होतात, मस्टर होतात. मस्टर होतात म्हणजे गॅदर होतात, एकत्र येतात. नेक्स्ट वर्ड आहे बघा ग्रंबल. नेक्स्ट वर्ड काय आहे, ग्रंबल. ग्रंबलचा मिनिंग असतो कंप्लेन करणं, तक्रार करणे. बघा ग्रंबल मध्ये वर्ड बघा गरम, जी आर यू एम, गरम. मुलांची ग्रंबल आल्यानंतर पॅरेंट्स मुलावर खूप गरम होतात. मुलांची ग्रंबल आल्यानंतर पॅरेंट्स मुलावरती खूप गरम होतात. ग्रंबल आल्यानंतर म्हणजे काय आल्यानंतर, कंप्लेन आल्यानंतर, तक्रार आल्यानंतर. मुलांची ग्रंबल आल्यानंतर पॅरेंट्स मुलावर खूप गरम होतात. ग्रंबलचं मीनिंग असेल तक्रार, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी मी हे वर्ड डिस्कस केलेत. आता तुम्ही आज परत थोडंसं रिव्हाइज पण करत चला, व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह असेल. तुम्ही काय करायचं, फॉर एक्झाम्पल एखादा वर्ड आपण बघितला, समजा हा वर्ड आहे फर्स्ट पासून बघितला आपण, तो समजा ऑगरी. तर तुम्ही काय करायचं, असं म्हणून बघायचं, ओए माझी गर्लफ्रेंड किती गोरी आहे, याचा तू ऑगरी लावू शकत नाही. ऑगरीचा मिनिंग असेल अंदाज लावणे. त्यानंतर नेक्स्ट बघा दुसरा वर्ड आपला, कोणी परत परत पुडी खा, असे जर आपल्याला म्हणत असेल तर आपण त्याला रिपुडिएट करू. रिपुडिएट करू म्हणजे डिनाय करू, नाकारू. तर ही जी लिंक स्टेटमेंट आहे, या लिंक स्टेटमेंट कुठेतरी एका ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करा. आणि फक्त लिंक स्टेटमेंट नोट डाऊन केलं की तुम्हाला गेस करायला सोपं जाईल. बघा आता, कोणी परत परत पुडी खा असे जर म्हणत असेल तर आपण त्याला रिपुडिएट करू. लगेच तुम्हाला लिंक लागेल, अरे कोणी आपलं परत परत पुडी खा म्हटलं तर आपण खाणार आहे का, नाही खाणार. म्हणजे आपण त्याला काय करणार, नकार देणार, नाही खायचं बाबा मला. रिपुडिएटचा मिनिंग असतोय डिनाय. बघा भरपूर साऱ्या एक्झामला असे वर्ड रिपीट होतात. अगदी सेम येणं पुढे देखील आपण व्होकॅबचे सेशन सुरू ठेवणार आहोत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुमच्या स्टुडंटच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तुमचा जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी जे काही बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला मात्र विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.